बघा, दसादसे पाच दराने सरळ व्याजाने दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील असा प्रश्न सोडवण्यासाठीचं हे सूत्र पाठ करा. सूत्र आहे एन गुणिला आर बराबर 100 कंसामध्ये पट वजा 1. या प्रस्तुत सूत्राचा अवलंब करा. एन म्हणजे काय हो सर? तर एन म्हणजे नंबर ऑफ इयर, ज्याला आपण मराठीमध्ये मुदत किंवा काळ असं म्हणतो. हे आर म्हणजे काय हो सर? तर आर म्हणजे रेट अर्थात दर. ओके, सूत्रामध्ये ह्या किमती टाका. एन गुणिला आर बराबर 100 कंसामध्ये पट वजा 1. हे एन म्हणजे काळ, किती वर्ष लागतील इथं एन काढायचा, गुणिला आर म्हणजे हा रेट दर. ओके, एन काढायचा, एन असाच हा दर आहे 5 बराबर 100. प्रश्न, कंसामध्ये पट वजा 1, दाम दुप्पट, हा शब्द दुप्पट म्हणून कंसात 2 वजा 1 अशा पद्धतीची मांडणी. लक्ष द्या, एन गुणिला हे 5 बराबर इथं 100 ही कंसातील वजाबाकी 1. ओके, आता लक्ष द्या, हा गुणाकार 5 एन आणि हा कंसातील 1 100 गुणिला आहेत. ओके, 100 एक 100. आता एनला एकटं करा, 100 कडे जाताना हे 5 आता भागीला मांडावे लागतात आणि हा भाग 20 जातो. एनची व्हॅल्यू 20 आहे वर्षामध्ये. ओके, दसादसे पाच दराने सरळ व्याजाने दाम दुप्पट होण्यास 20 वर्ष लागतील हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे.